तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि सर्वप्रथम सांगू की चॅनलचा आलेलं आहे ईबुक जे आपल्याला तलाठी भारतीय पोलीस भरतीसाठी भरती अत्यंत उपयुक्त असणारा ई बुक असेल कारण त्या ई बुकमध्ये पंधरा ते वीस हजार प्लस एम पी एस सी लेवलचे जे की क्वेश्चन्स मिळतील आणि त्यामुळे जर इच्छुक असाल ते ई बुक घेण्यामध्ये तर लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ईबुकचा दिलेला आहे इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे आणि चॅनलवर पहिली वेळ सांग तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढे एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर असा आहे भारतातील सर्वात पहिले भारता नोबेल विजेते खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो भारतातील सर्वात पहिले नोबेल विजेते खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक चार राहील रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे भारतातील सर्वात पहिले नोबेल विजेते एक व्यक्ती बनलेले होते तर पाहूया पुढचा प्रश्न महिकोही खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध संस्था आहे ते सांगायचं आहे महिकोही खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध संस्था आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील कृषी क्षेत्रातील महिको ही अतिशय प्रसिद्ध असलेली एक संस्था बनलेली आहे पुढचा प्रश्न महिकोही कृषी संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे महिकोही कृषी संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील जालना हा जो जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये महिको ही कृषी संस्था स्थित झालेली आहे पुढचा प्रश्न भात हे जगातील कोणत्या देशाचे एक प्रमुख अन्न आहे भात हे, हे जगातील खालीलपैकी कोणत्या देशातील एक प्रमुख अन्न आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील भारत या देशातील भात हे एक अतिशय प्रसिद्ध अन्न बनलेले आहे पुढचा प्रश्न तालिबान हे संघटनेने कोणत्या देशाची सत्ता संपादित केलेली के आहे तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादित केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो अफगाणिस्तान या देशाची तालिबान या संघटनेने संस्था सत्ता ही एक संपादित केलेली आहे पुढचा प्रश्न जनरल बिपिन रावत हे भारताचे एकितवे सीडीएस प्रमुख व्यक्ती बनलेले होते जनरल बिपिन रावत हे भारताचे डी सीडीएस प्रमुख व्यक्ती बनलेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य प्रमुख असणारे व्यक्ती बनलेले होते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात पहिले मानव निर्मित अभयारण्य खालील पैकी कोणते आहे ते सांगायचे आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात पहिले मानव निर्मित अभयारण्य खालील पैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिले मानव निर्मित अभयारण्य आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा जुळलेली आहे ते सांगायचं इतर किती जिल्ह्याची सीमा जुळलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याला इतर पाच जिल्ह्यांची सीमा जुळलेली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणती नदी वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये मिळत असते ऑप्शन क्रमांक राहील महानदी ही जी नदी आहे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये मिसळलेली आहे पुढचा प्रश्न जिल्ह्याला जिल्हा परिषद अस्तित्वात नाही ते सांगायचं आहे खालीलपैकी कोण कोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषद उपस्थित किंवा अस्तित्वात नाही ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील वरीलपैकी दोडी ही म्हणजेच मुंबई उपनगर तसेच मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्याला जिल्हा परिषद अस्तित्वात नाही झालेली आहे पुढचा प्रश्न अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून कोणत्या क्षेत्रास ओळखले जात असते अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षेत्रास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून सेवा क्षेत्रास एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न महाराष्ट्राला भारतातील कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब जुळलेली आहे महाराष्ट्राला भारतातील कोणत्या राज्याची सर्वात लांब सीमा जुळलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो भारतातील मध्य प्रदेश हे जे राज्य आहे या राज्याची महाराष्ट्राला सर्वात लांब एक सीमा जुळालेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या भागातील तलावांना मालगुजारी नावाने ओळखले जात असते महाराष्ट्रातील कोणत्या भागातील तलावांना मालगुजारी या ना नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो विदर्भ या भागातील सर्व तलावांना मालगुजारी या नावाने एक ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी मलप्रभा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मलप्रभा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक या झालेले आहे पाहूया पुढचा प्रश्न तुंगभद्रा धरण योजना भारतातील राज्यांमध्ये आहे ते सांगायचं आहे तुंगभद्रा धरण ही योजना भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील भारतातील कर्नाटक जे राज्य आहे राज्यामध्ये तुंगभद्र भद्रा धरण ही योजना एक स्थित झालेली आहे पुढचा प्रश्न बॉक्साइड या खनि खनिजापासून खालीलपैकी काय तयार केले जात असते बॉक्साइड या खनिजापासून खालीलपैकी काय एक तयार करण्यात येत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील बॉक्साइड या खनिजापासून ॲल्युमिनियम हे एक बनवण्यात येत असते पुढचा प्रश्न प्राथमिक शिक्षण शक्तीचे असावे असे सर्वप्रथम कोणी म्हटलेले होते ते सांगायचं आहे प्राथमिक शिक्षण शक्तीचे असावे असे खालीलपैकी सर्वप्रथम कोणत्या व्यक्तींनी किंवा समाजसुधारकांनी म्हटलेले होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन योग्य राहील महात्मा फुले यांनी जे आहे प्राथमिक शिक्षण शक्तीचे असावे सर्वप्रथम असे एक होते पुढचा प्रश्न एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालची फाळणी कोणा कोणी अंमलात आणलेली होती एकोणीसशे पाचमध्ये मध्ये झालेली बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी अंमलात आणलेली होती ऑप्शन क्रमांक दोन राहील लॉर्ड कर्जन यांनी जे आहे एकोणीसशे पाचमध्ये मध्ये झालेली बंगालची फाळणी अंमलात आणलेली होती पुढचा प्रश्न लॉर्ड विल्यम बेंटिंग हा भारताचा कितव्या क्रमांकाचा गव्हर्नर बनला होता ते सांगायचं आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग हा भारताचा कितव्या क्रमांकाचा गव्हर्नर बनला होता ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील विल्यम बेंटिंग हा जो आहे भारतातील प्रथम क्रमांकाचा गव्हर्नर जनरल व्यक्ती बनलेला आहे पुढचा प्रश्न घनचेकर हे प्रसिद्ध शिखर कोणत्या शहरात स्थित आहे घनचेकर हे अतिशय प्रसिद्ध शिखर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील नाशिक या शहरामध्ये घनचेकर हे प्रसिद्ध शिखर स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी कामगार हा विषय खालील पैकी कोणत्या सूचीमध्ये येतो ते सांगायचं आहे मित्रांनो कामगार हा विषय खालील पैकी कोणत्या सूचीमध्ये येत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील समवर्त सूचीमध्ये कामगार हा विषय एक समाविष्ट करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात शेवटचे राज्य खालील पैकी कोणते निर्माण झालेले आहे भारतामध्ये सर्वात शेवटचे राज्य खालील पैकी कोणते एक निर्माण करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील तेलंगणा हे जे राज्य आहे भारतामध्ये सर्वात शेवट निर्माण झालेले एक राज्य आहे पुढचा प्रश्न तेलंगणा हे राज्य भारतामध्ये कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आलेले आहे तेलंगणा हे राज्य भारतामध्ये कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य चौदा हे जे वर्ष आहे वर्षामध्ये भारतामध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये कोणासोबत ठेवण्यात आले होते किंवा बसवण्यात आलेले होते गांधीजींना आगाखान पॅलेस मध्ये खालीलपैकी कोणासोबत बसवण्यात आलेले होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गांधीजींना सरोजिनी नायडू यांच्यासोबत आगाखान पॅलेसमध्ये बसवण्यात आलेले होते पुढचा प्रश्न प्रसिद्ध असलेले आगाखान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रसिद्ध असलेले आगाखान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आगाखान पॅलेस हे जे आहे महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न टिळक स्वराज्य फंड हा खालीलपैकी पैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो टिळक स्वराज्य फंड हा खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील असहकार चळवळीशी टिळक फंड हा एक संबंधित बनलेला आहे पुढचा प्रश्न शिक्षणाची वर्धा ही योजना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी जाहीर केलेली होती शिक्षणाची वरदा ही योजना खालीलपैकी होती ऑप्शन क्रमांक मित्रांनो महात्मा गांधी यांनी जे आहे शिक्षणाची वर्धा ही एक प्रसिद्ध योजना जाहीर केलेली होती पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांनी शिक्षणाची वर्धा ही योजना कोणत्या वृत्तपत्रामध्ये जाहीर केलेली होती महात्मा गांधी यांनी शिक्षणाची वर्धा ही योजना खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात जाहीर केलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील हरिजन वृत्तपत्रामध्ये महात्मा गांधी यांनी शिक्षणाची वर्ता ही योजना एक जाहीर केलेली होती पुढचा प्रश्न धर्मशाळा हे शहर भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीचे शि शहर राजधानी आहे धर्मशाळा हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राजधानीचे शहर आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील हिमाचल प्रदेश राज्याच्या धर्मशाळा हे राजधानीचे एक शहर बनलेले आहे पुढचा प्रश्न धर्मशाळा हे शहर हिमाचल प्रदेशाची कोणती राजधानी आहे ते सांगायचं आहे धर्मशाळा हे शहर हिमाचल प्रदेशाची कोणती राजधानीचे शहर आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर दोन योग्य राहील धर्मशाळा हे जे शहर आहे हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानीचे एक शहर बनलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये दे राष्ट्रपतींचा कार्यकाल फक्त आणि फक्त एका वर्षाचा असतो ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाल फक्त एका वर्षाचा असतो ऑप्शन क्रमांक चार ग्राही स्वित्झर्लंड हा जो देश आहे या देशामध्ये दे राष्ट्रपतींचा कार्यकाल हा फक्त आणि फक्त एका वर्षाचा असतो रामकृष्ण मिशन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्था होती रामकृष्ण मिशन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्था होती ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांनो रामकृष्ण ही जी संस्था होती धर्माशी संबंधित असलेली एक संस्था बनलेली होती पुढचा प्रश्न संपूर्ण भारतामध्ये ज्योतिर्लिंगाची एकूण संख्या किती आहे ते सांगायचं आहे संपूर्ण भारतामध्ये ज्योतिर्लिंगाची संख्या ही एकूण किती आहे ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये ज्योतिर्लिंगाची बारा एवढी एक संख्या झालेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी मॅनहॅटन या बेटावर खालीलपैकी कोणते शहर स्थित आहे मॅनहॅटन या बेटावर खालीलपैकी कोणते एक शहर स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो न्यूयॉर्क हे जे शहर आहे मॅनहॅटन या बेटावर एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न मानवी शहरातील अन्नाच्या पचनाचे कार्य खालीलपैकी कोणत्या घटकामार्फत केले जात असते मानवी शरीरातील अन्नाच्या पचनाचे कार्य हे कोणत्या घटकामार्फत केले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील शरीरातील लहान आतडे यांच्याद्वारे जे आहे मानवी शहरातील अन्नाच्या पचनाचे एक कार्य पार पाडले जात असते पुढचा प्रश्न आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस संबोधली जात असते आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस संबोधले जात असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील दादाभाई नरोजी यांना जे आहे आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असे एक संबोधले जात असते प्रश्न खालीलपैकी कोणता एक भारताचा शेजार शेजारी देश नाही ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणता एक भारताचा शेजारी नसलेला देश आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी पाहून घ्या की इंग्लंड हा जो देश आहे शेजारी जवाहरलाल नेहरू यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते पंडित जवाहरलाल नेहरू यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन करायला मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू चाच्या या दुसऱ्या नावाने त्यांना एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न सॉरी बाबा पदमजी यांना कोणत्या धर्माची दीक्षा घेतली होती ते सांगायचं आहे मित्रांनो बाबा पदमजी यांनी खालीलपैकी कोणत्या एका धर्माची दीक्षा घेतलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ख्रिश्चन धर्माची जी दीक्षा आहे बाबा पदमजी यांनी एक घेतलेली होती प्रश्न गुजरात राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागते ते सांगायचं आहे मित्रांनो भारतातील गुजराती राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा जुळत असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील एकूण चार जिल्ह्यांची जी सीमा आहे मित्रांनो गुजरात या राज्याला महाराष्ट्रातील एक दिसून आहे पुढचा प्रश्न आंध्र प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागत असते ते सांगायचं आहे आंध्र प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागत असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील आंध्र प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील एकूण चार जिल्ह्यांची ही एक सीमा जुळलेली आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत असते आंध्र प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांची सीमा लागत असते ऑप्शन क्रमांक चार राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे गडचिरोली चंद्रपूर नांदेड या सर्व जिल्ह्यांची जी सीमा आहे आंध्र प्रदेश या राज्याला एक जुळ आलेली आहे पुढचा प्रश्न कर्नाळा पक्षी अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांची एकूण किती प्रजाती आढळतात ते सांगायचं आहे कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये स्थानिक पक्षांच्या एकूण किती प्रजाती आढळत असतात ऑप्शन क्रमांक एकशे पन्नास एवढ्या प्रजाती जे आहेत कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये एक आढळत असतात प्रश्न रेहेकुरी अभयारण्य कर्ज त्या ठिकाणी स्थित आहे तर हे कर्ज हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं ते सांगायचं आहे रेहेकुरी अभयारण्य कर्ज त्या ठिकाणी स्थित आहे तर हे कर्ज हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन कराल मित्रांनो महाराष्ट्रातील जालना हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये रेहेकुरी अभयारण्य स्थित असलेले कर्जत हे ठिकाण एकस्थित झालेले आहे पुढचा प्रश्न अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण एकूण किती उंचीवर स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण एकूण किती उंचीवर स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन करायला मित्रांनो एक हजार अठ्याऐंशी मीटर एवढ्या उंचीवरचे आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे ठिकाण एकस्थित झालेले आहे पुढचा प्रश्न सिकांचे गुरु गोविंद जी यांची समाधी खालील एक कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे, आहे। सिकांचे गुरु गु गोविंद सिंग जी यांची समाधी खालील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील नांदेड हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सिकांचे गुरु गोविंद सिंग जी यांची समाधी एक स्थित झालेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील दुसऱ्या राष्ट्रपती राजवटीच्या वेळी महा भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी एक कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या राष्ट्रपती राजवटीच्या वेळी भारताचे राष्ट्रपती कोणती व्यक्ती होते ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रणव मुखर्जी ही जी व्यक्ती आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या राष्ट्रपती राजवटीच्या वेळी एक असणारे भारताचे राष्ट्रपती बनलेले होते पुढचा प्रश्न गुजरात हे भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य बनलेले आहे ते सांगायचं आहे गुजरात हे भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य उदयास आलेले होते ऑप्शन क्रमांक आपले दोन योग्य राहील गुजरात हे जे राज्य आहे भारतामध्ये पंधराव्या क्रमांकाचे एक राज्य म्हणून आलेले होते पुढचा प्रश्न मणिपुरा व त्रिपुरा या दोन राज्यांना राज्याचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला होता त्रिपुरा व मणिपुरा या दोन राज्यांना राज्याचा दर्जा हा कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एकोणीसशे बहात्तर हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये मणिपुरा व त्रिपुरा या दोन राज्यांना राज्याचा एक दर्जा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आसामचे विभाजन करून सुळावे राज्य कोणते निर्माण झालेले आहे ते सांगायचं आहे आसाम सॉरी आसामचे विभाजन करून सुळाबे राज्य खालीलपैकी कोणते एक निर्माण झालेले आहे किंवा करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील आसामचे विभाजन करून सुळावे राज्य नागालँड हे एक तयार करण्यात आलेले आहे तर विद्यार्थ्यांनो ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच ही गॅरंटी एक आपल्याला सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे तसे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये पुढेही पाहण्यासाठी तर मिळतो कारण नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये